नमस्कार, मी विलास आडे, डीडी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयाच्या ठळक घडामोडी. संत श्री परमपूज्य आदरणीय चापादास महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पालायगुडा चोरड भोरड भूमीला कोटी कोटी नमन करत आज त्यांच्या जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशिष. याच भूमीमध्ये चापादास महाराज तब्बल पाऊन शतकपूर्वी आले होते. त्यांनी या डोंगर देण्यामध्ये कठोर तपश्चर्या केली. ते द्रष्टा पुरुष होते. भविष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनाची त्यांना माहिती होती. त्यांनी आपल्या तपाद्वारे प्रत्येक गोष्टीवर त्यांनी विजय मिळविला. ते महान तपस्वी होते. तरी आहे या त्यांच्या घरून थेट मंदिरापर्यंत निघते आणि तिथे मनोभावे अरदास केल्यानंतर पूजन केल्यानंतर गावकऱ्यांना सामूहिक भोजन दिल्या जातं. या पंचक्रोशीमध्ये सगळ्याच गावामध्ये चापादास महाराजांचा खूप मोठा मान आहे. या परिसरातील कुठलाही व्यक्ती परगावी जरी असला, लेकीबाळी जरी परगावी असतील तरी त्या खास करून या 15 ऑगस्टच्या निमित्ताने, म्हणजे हा योगायोग आहे देश स्वतंत्र होणं आणि त्याच दिवशी संत चापादास महाराज यांची जयंती असणं, या दिवशी इथे गोळा होतात. आणि गावकऱ्यांची आस्था आहे की संत चापादास महाराज यांचा अनुग्रह आशिष त्यांच्यावर आहे आणि येणाऱ्या संकटातील प्रत्येक संकटात ते मदत करतात, मार्गदर्शन करतात आणि संकट पळून लावतात आणि दुःख दारिद्र्य कायमच समाप्त होतं त्यांच्या दर्शनाने त्यांच्या पूजनाने, असा गावकऱ्यांचा समाज असल्यामुळे दरवर्षी या मंदिराच्या प्रांगणात शेकडो लोक जमा होतात. पण यंदा करोना संकटामुळे, सोशल डिस्टन्सिंगमुळे, सरकारी ज्या मर्यादा घालून दिलेल्या त्यामुळे गावकऱ्यांनी परगावून येणाऱ्या सगळ्यांना तंबी दिली आणि असा आदेशच काढला की परगावच्या लोकांनी या सोहळ्यामध्ये, जयंती सोहळ्यामध्ये किंवा दर्शनाला येऊच नये, कारण तसं वातावरणच असल्यामुळे गावकऱ्यांनी कळकळीची विनंतीसुद्धा केली. त्यामुळे या गावामध्ये कोणी फिरकलेच नसून फक्त गावातीलच जी मंडळी आहे त्यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. संत चापादास महाराज यांच्या पादुकांची मनोभावे पूजा करणाऱ्या राठोड कुटुंबांना हा आद्यमान असून त्यांच्याचद्वारे या पादुकांचं पूजन होतं आणि अस्वारीसुद्धा निघते. गाव चकाचक साफ केलं जातं. याच्यामध्ये सगळ्या महिला, अबाल, वृद्ध आणि पुरुष असतात आणि त्यानंतर मनोभावे पूजन करून सर्व गावकऱ्यांना भोजन दिलं जातं. मळी तांड्याहून विठ्ठल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज इंडिया.